नमस्कार मित्रांनो, वाईपी अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघूया 10वी आणि 12वीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे त्याविषयी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, 10वी आणि 12वीचा जो रिझल्ट असतो तो 12वीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि 10वीचा जो रिझल्ट आहे तो जूनच्या पहिल्या आठवड्यात लागत असतो प्रत्येक वेळी। परंतु यावेळी कोरोनाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे निकाल थोडासा लांबण्याची शक्यता आहे। तर निकाल किती दिवस लांबणार याविषयी या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती घेऊया। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 10 ते 15 तारखेच्या दरम्यान जो निकाल आहे मित्रांनो तो निकाल लागण्याची दाट शक्यता आहे। शिक्षकांचं पेपर तपासण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। कोरोना व्हायरसमुळे 10वी आणि 12वीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते। बोर्डाकडून पेपर तपासण्याचं जे काम आहे ते सुरू असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्याचबरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यात मूल्यांकन पूर्ण होऊन दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। साधारणतः 10 जून पर्यंत निकाल येईल असा अंदाज व्यक्त होत आहे आणि हा निकाल maharesults.nic.in या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर अत्यावक सेवेसोबत बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना प्रवास करण्याची जी परवानगी आहे ती परवानगी देण्यात आलेली। मित्रांनो, ही अगोदर परवानगी नव्हती, ही परवानगी फक्त आरोग्यसेवा, पोलीस आणि त्याचबरोबर पालिकेचे जे कर्मचारी होते त्यांच्याबरोबर। आता जी परवानगी आहे प्रवासाची ती परवानगी शिक्षकांना देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पेपर तपासण्याचे जे काम आहे ते काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे जूनच्या पहिल्या 2 आठवड्यात जो निकाल आहे तो निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। कारण बघा, येते आत्ताच 2-3 दिवसापूर्वी उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की ज्या पदवीच्या परीक्षा आहेत त्या जुलै महिन्यामध्ये होणार आहे आणि तुमचं जे शैक्षणिक वर्ष, मित्रांनो, तुम्ही 12वी पास झाल्यानंतर तुमचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण तुमचं शैक्षणिक वर्ष यावर्षी 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी, तुमचं जे ऍडमिशन आहे ते घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे। त्याचबरोबर 10वीचे जे उमेदवार आहेत, 10वीच्या उमेदवारासाठी महत्त्वाची माहिती म्हणजेच 10वीचा जो निकाल आहे तो जूनच्या 10 ते 20 या तारखेदरम्यान होणार निकाल प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याची गरज नाही आहे। 10 ते 20 तारखेदरम्यान म्हणजेच जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जो निकाल आहे 10वीचा तो निकाल लागण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे काही बाकीची जी माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय दिला जाईल। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने 10वी आणि 12वीचा जो निकाल आहे त्या निकालासंदर्भातला आजचा अपडेट होता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।